शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेमध्ये राहुल गांधी यांच्यासोबत दिसले. तसं पाहिलं तर राज्यात महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेस आणि शिवसेना हे एकत्र आहेतच, मात्र भारत जोडो यात्रेच्या निमित्तानं आदित्य ठाकरे आणि राहुल गांधी हे पहिल्यांदाच एकत्र दिसले. 2 वर्षांपूर्वी कुणाला वाटलंही नव्हतं की महाविकास आघाडीच्या निमित्तानं काँग्रेस आणि शिवसेना हे एकत्र सरकार स्थापन करतील, कारण एरवी अनेकदा शिवसेनेने काँग्रेसवर यथेच्छ तोंडसुख घेतलेला आहे. त्यामुळे हे दोन पक्ष एकत्र येतील, सरकार स्थापन करतील असं कुणालाही वाटलं नव्हतं. मात्र हे सरकारच नाही तर या अगोदर देखील अनेकदा शिवसेनेने काँग्रेसची मदत केलेली आहे आणि याच शिवसेनेने काँग्रेसच्या केलेल्या मदतीचा हा आढावा घेणारा रिपोर्ट नक्की पहा. नमस्कार, मी श्रुती आणि लेट्सअप मराठीमध्ये आपलं स्वागत. शिवसेना आणि काँग्रेस एकत्र आल्याचं पहिलं उदाहरण म्हणजे शिवसेनेच्या पहिल्या सभेमध्ये काँग्रेस नेत्यांची उपस्थिती होती. शिवसेनेच्या स्थापनेच्या वेळी झालेल्या पहिल्या सभेमध्ये काँग्रेसचे त्यावेळचे ज्येष्ठ नेते रामराव आदिक हे देखील सहभागी झाले होते आणि आदिक आणि ठाकरे यांची जुनी मैत्री आहे. वैभव पुरंदरे यांच्या बाळ ठाकरे अँड द राईज ऑफ शिवसेना या पुस्तकामध्ये काँग्रेसच्या या उपस्थितीबद्दल सांगितलं गेलं आहे की त्यावेळी बाळ ठाकरे यांनी काँग्रेस आणि शिवसेना हे कम्युनिस्टांना हरवण्यासाठी एकत्र आले आहेत असं स्पष्टीकरण दिलं होतं. त्यानंतरचा किस्सा आहे तो म्हणजे आणीबाणी आणि बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दलचा. 1975 साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी जी आणीबाणी लावली होती त्या आणीबाणीला देखील बाळासाहेब ठाकरे यांनी पाठिंबा दिला होता आणि हा पाठिंबा व्यक्त करण्यासाठी त्यांनी मुंबईतील राजभवनात इंदिरा गांधींची भेट देखील घेतली होती. तर यावेळी बाळासाहेब ठाकरेंनी फक्त आणीबाणीचं समर्थनच केलं नाही तर इंदिरा गांधींचा हा धाडसी निर्णय म्हणत आणीबाणी लावल्याबद्दल इंदिरा गांधींचं अभिनंदन देखील केलं होतं. तर आणीबाणीमुळे शिवसेनेच्या मार्मिकवर देखील बंदी घालण्यात आली होती. मात्र त्यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुधीर जोशी, मनोहर जोशी आणि डॉक्टर हेमचंद्र गुप्ते यांनी संजय गांधी यांची दिल्लीला जाऊन या संदर्भात भेट देखील घेतली होती. त्यानंतर 1980 साली ज्यावेळी इंदिरा गांधी पुन्हा एकदा पंतप्रधान झाल्या त्यावेळी राज्यातलं सरकार बरखास्त करण्यात आलं आणि निवडणुका घोषित करण्यात आल्या. या निवडणुकीमध्ये शिवसेनेने आपला एकही उमेदवार उभा न करता काँग्रेसला मदत केली होती, कारण या निवडणुकांमध्ये काँग्रेसने मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून अब्दुल रहमान अंतुले यांचं नाव घोषित केलं होतं आणि ठाकरे आणि अंतुले हे चांगले मित्र होते. एवढंच नाही तर अंतुले यांच्या श्रीवर्धन या मतदारसंघामध्ये शिवसेनेने त्यांचा प्रचार देखील केला होता. तर या प्रचारातील आणखी एक महत्वाचा किस्सा तो म्हणजे या प्रचाराची ज्यावेळी सांगता झाली त्यावेळी या सांगतेचे प्रमुख वक्ते होते ते म्हणजे स्वतः बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रामराव आदिक. आणि अशा प्रकारे 1980 च्या निवडणुकीत काँग्रेसला मदत केल्याबद्दल शिवसेनेच्या दोन नेत्यांना म्हणजेच वामनराव महाडिक आणि प्रमोद नवलकर यांना विधान परिषदेवर जाण्याची संधी मिळाली. यानंतर शिवसेनेने काँग्रेसला मदत केल्याचा आणखी एक किस्सा म्हणजे ज्यावेळी मराठीच्या मुद्द्यावर प्रतिभाताई पाटील या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती झाल्या होत्या त्यावेळी शिवसेनेने त्यांना दिलेला पाठिंबा. शिवसेना आणि भाजपची युती झाल्यानंतर हे दोन्ही पक्ष केंद्र आणि राज्य या दोन्ही ठिकाणी एकत्र लढत होते. मात्र 2007 मध्ये ज्यावेळी काँग्रेसने प्रतिभाताई पाटील यांना राष्ट्रपती पदाचा उमेदवार म्हणून घोषित केलं त्यावेळी शिवसेनेने भाजपच्या उमेदवाराऐवजी काँग्रेसच्या प्रतिभाताई पाटील यांना पाठिंबा दिला होता. यावेळी भाजपकडून राष्ट्रपती पदाचे उमेदवार होते भैरवसिंग शेखावत, मात्र शिवसेनेने मराठीच्या मुद्द्यावर प्रतिभाताई पाटील यांना पाठिंबा दिल्याचं स्पष्टीकरण दिलं होतं. आणि याचीच पुन्हा एकदा पुनरावृत्ती झाली ती म्हणजे ज्यावेळी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे देशाचे राष्ट्रपती झाले. 2007 ला प्रतिभाताई पाटील यांना मराठीच्या मुद्द्यावर पाठिंबा दिल्यानंतर 2012 मध्ये पुन्हा एकदा शिवसेनेने काँग्रेसचे उमेदवार असलेले प्रणव मुखर्जी यांना राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत पाठिंबा दिला होता. त्यावेळी NDA कडून PS संगमा यांना राष्ट्रपती पदाचं उमेदवार म्हणून घोषित करण्यात आलं होतं. तर त्यानंतर राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेने काँग्रेसला म्हणजेच प्रणव मुखर्जी यांना पाठिंबा दिल्याबद्दल स्वतः प्रणव मुखर्जी हे मातोश्रीवरती भेट देण्यास आले होते. तर मंडळी, शिवसेनेने अनेकदा काँग्रेसची मदत केल्याच्या किस्स्यांचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच काही किस्से तुम्हाला देखील माहीत असतील तर ते देखील कमेंट करून कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा लेट्सअप मराठीला. त्याचबरोबर लेट्सअप मराठीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.